बातम्या धार्मिक स्थळ दर्शनाच्या जाहिरातीमधील वापरलेल्या फोटो संदर्भातील ज्येष्ठांना धार्मिक स्थळाचं दर्शन घडवण्यासाठी सरकारनं सुरू केलेल्या योजनेचं जाहिरात फलक आता वादात सापडण्याची शक्यता आहे. या जाहिरातीमध्ये फलकावर चक्क 2.5 वर्षांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा फोटो वापरण्यात आलाय. पुण्याच्या शिरूर तालुक्यातील वरुडे येथील ज्ञानेश्वर विष्णू तांबे यांचा हा फोटो असल्याचं समोर आलंय. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी यंत्रणेला कामाला लावून आमच्या बेपत्ता वडिलांचं दर्शन घडवून द्यावं अशी मागणी आता या कुटुंबियांनी केली आहे. गेले 2.5 वर्षापासून माझे वडील श्री ज्ञानेश्वर विष्णू तांबे हे घरातून बेपत्ता असून त्यांचा आम्ही सर्व ठिकाणी पैपाहुण्यांकडे शोध घेतला. मुख्यमंत्री साहेबांनी जे आता घडवणार ज्येष्ठांना मोफत यात्रा ही जो नवीन जाहिरात मुख्यमंत्री साहेबांनी प्रसारित केली त्याच्यामध्ये माऊलींच्या कृपेने मला माझ्या वडिलांचा फोटो त्या जाहिरातीमध्ये दिसून आला. मुख्यमंत्री साहेबांनी संबंधित मंत्री महोदयांनी त्यांचा शोध घेऊन मलाही माझ्या वडिलांचं दर्शन द्यावे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.